ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 2 श्रवण करणार आहोत। काल आपण अध्याय 1 श्रवण केला, तर आज आपण कार्तिक मासमधील सर्व अध्याय श्रवण करणार आहोत। महिनाभर आपण अध्याय श्रवण करणार आहोत। कालच्या अध्यायामध्ये आपण सत्यभामाने श्रीकृष्णांना तिच्या पूर्वजन्माविषयी विचारले असता श्रीकृष्ण तिच्या पूर्वजन्माविषयी तिला सांगत आहेत। त्यामध्ये शेवटी सत्यभामाच्या पूर्वजन्माच्या पती तसेच वडिलांचा राक्षसाकडून मृत्यू झाला व त्यांच्या दोघांना वैकुंठधामाची प्राप्ती झाल्यानंतर नेमकं काय झालं पुढं, ते आजच्या अध्याय 2 आपण श्रवण करणार आहोत। त्यासाठी हा अध्याय शेवटपर्यंत श्रवण करा आणि आपण या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील महिनाभराचे अध्याय आपल्याला नित्य श्रवण करायला मिळणार आहेत। चला मग ऐकूया आजचा अध्याय। भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे प्रिये, जेव्हा गुणवतीला राक्षसाकडून आपल्या पित्याचा व पतीचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली तेव्हा ती विलाप करू लागली। हे नाथ, हे पिता, मला सोडून तुम्ही कुठे निघून गेलात? मी एकटी आता काय करू? माझी रक्षा पालन पोषण आता कोण करणार? मी कुठे जाणार? अशा प्रकारे विलाप करत गुणवती चक्कर येऊन खाली पडली। थोड्या वेळानंतर शुद्धीवर आल्यावर पुन्हा तिने करुण विलाप सुरू केला व शोकसागरात बुडाली। काही दिवसानंतर तिला लक्षात आले की पिता आणि पतीच्या मृत्यूनंतर तिने त्यांचे उत्तरकार्य केले पाहिजे, ज्याने त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल। त्यासाठी तिने घरातील सर्व साहित्य विकले व त्यातून मिळालेल्या पैशातून तिने आपले पिता व पतीचे श्राद्ध कर्म केले। कालांतराने तेथेच राहून श्रीहरी विष्णूची भक्ती करू लागली। तिने मृत्यूनंतर नियमपूर्वक सर्व एकादशीचे व्रत तसेच कार्तिक महिन्याचे उपवास व व्रत केले। हे प्रिय, एकादशी आणि कार्तिक हे दोघे व्रत मला परमप्रिय आहेत। त्याने मुक्ती, भुक्ती, पुत्र तसेच संपत्ती प्राप्त होते। कार्तिक मासमध्ये जेव्हा तुळा राशीत सूर्य प्रवेश करतो तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून व्रत करणारे, उपवास करणारे व्यक्ती मला परमप्रिय आहेत। ते कायम माझ्या जवळ राहतात। जर चुकून त्यांच्याकडून काही पाप झाले असतील तर त्याचा क्षय होऊन मोक्षाची प्राप्ती होते। कार्तिक मासमध्ये स्नान, जागरण, दीपदान तसेच तुळशीच्या झाडाचे पूजन व रक्षण करणारे मनुष्य साक्षात विष्णू समान असतात। कार्तिक मासमध्ये मंदिरात सेवादान करणारे, झाडू मारणारे, स्वस्तिक काढणारे तसेच भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करणारे जन्ममरणाच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळवतात। हे ऐकून गुणवतीसुद्धा प्रत्येक वर्षी श्रद्धापूर्वक कार्तिक मासचे व्रत आणि भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करू लागली। हे प्रिय, एके दिवशी तिला खूप ताप आला आणि ती खूप अशक्त झाली। तरीही ती कशीबशी गंगास्नानसाठी गेली। ती गंगापर्यंत पोहोचली परंतु थंडीमुळे ती थरकापू लागली व तिचा अंत झाला। तेव्हा माझे दूत तिला माझ्या धामात घेऊन आले। नंतर जेव्हा ब्रह्मादी देवांच्या प्रार्थनेमुळे जेव्हा मी श्रीकृष्ण अवतार घेतला तेव्हा माझे गणसुद्धा या पृथ्वीवर आले, जे आता यादव म्हणून ओळखले जातात। तुझे पिता पूर्वजन्मात देवशर्मा होते, आता सुमात्रित आहेत। पूर्वजन्मात चंद्रशर्मा हे तुझे पती होते, ते आता डाकू आहेत। आणि हे देवी, तुम्हीच ती गुणवती आहात। कार्तिक व्रताच्या प्रभावाने तुम्ही माझी अर्धांगी झालात। पूर्वजन्मात तुम्ही माझ्या मंदिराच्या समोर तुळशीचे रोप लावले होते, यावेळी ते तुमच्या महालासमोर अंगणात कल्पवृक्ष रूपात विद्यमान आहे। या जन्मात जे तुम्ही दीपदान केले होते त्यामुळे तुमचे देह हे इतके सुंदर झाले आहे आणि तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी वास करत आहे। कारण की तुम्ही पूर्वजन्मात आपल्या सर्व व्रताचे फळ हे पतीस्वरूप विष्णूला अर्पित केले होते, याच प्रभावामुळे या जन्मात तुम्ही माझ्या प्रिय पत्नी बनला आहात। पूर्वजन्मात तुम्ही नियमपूर्वक जे कार्तिक मास व्रत केले होते त्यामुळे माझा आणि तुमच्यामध्ये कधीच वियोग होणार नाही। अशा प्रकारे कार्तिक मासमध्ये व्रत आदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मला तुमच्या समान प्रिय आहेत। जप, तप, यज्ञ, दानद्वारे मिळणारे फळ हे कार्तिक मासच्या फळापेक्षा अत्यल्प आहे, म्हणजेच कार्तिक मासच्या फळाच्या 16 भागा इतका सुद्धे नाही। अशा प्रकारे सत्यभामा भगवान श्रीहरी विष्णूच्या मुखातून आपल्या पूर्वजन्माचा पुण्यप्रभाव ऐकून प्रसन्न झाली। तर अशा प्रकारे आजचा हा अध्याय आपण 2 श्रवण केलेला आहे। उद्या आपण अध्याय 3 श्रवण करणार आहोत। त्यासाठी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा। तसेच हा अध्याय आपल्या परिजनांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा श्रवणाने त्यांना मन प्रसन्न होणार आहे। अशा याचा व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। जय श्री हरी विष्णू।